नमस्कार मित्रांनो, आपण सर्वजण व्हॉट्सअप चॅटिंग करत असाल तर मित्रांनो, जेव्हा आपण व्हॉट्सअप चॅटिंग करतो आणि चॅटिंग करत असताना जर मित्रांनो समोरच्याने मेसेज टाईप केलेला असेल आणि तो मेसेज जर आपण न पाहता जर मित्रांनो त्याने तो मेसेज डिलीट केला असेल तर मित्रांनो तो मेसेज कसा पाहायचा हे तुम्हाला मी सांगणार आहे. तर मित्रांनो त्यासाठी कोणते ऍप्लिकेशन लागणार आहे हे सुद्धा तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ पाहण्यासाठी नवीन असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि जवळच असलेल्या बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर मित्रांनो मी आकाश वाघ, आपण पाहत आहात मराठी टेक, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो आपल्याला पहिले इथे काहीतरी टाईप करून घ्यायचे आहे. तर मित्रांनो आपण इथे टाईप करूया हाय. तर मित्रांनो हाय टाईप केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इकडे सेंड करायचे आहे. तर मित्रांनो सेंड केल्यानंतर इकडे आलेलं आहे. तर मित्रांनो आपले व्हॉट्सअपचे डिलीट मेसेज पाहण्यासाठी आपल्याला एक ॲप्लिकेशन लागणार आहे. तर मित्रांनो ते ॲप्लिकेशन आपल्याला प्लेस्टोअरवरून इन्स्टॉल करायचे आहे. तर मित्रांनो आपण प्लेस्टोअरवर जाऊया. तर मित्रांनो प्लेस्टोअरवर गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे नोटिस सेव्ह टाईप करायचे आहे. तर मित्रांनो नोटिस सेव्ह हे आपल्या ॲप्लिकेशनचे नाव आहे. तर मित्रांनो नोटिस सेव्ह टाईप केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे सर्च करायचे आहे. सर्च केल्यानंतर मित्रांनो इथे आपल्याला ॲप्लिकेशन पाहायला मिळेल. ते मित्रांनो आपल्याला इथे इन्स्टॉल करायचे आहे. इन्स्टॉल केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे पाहायला मिळेल की इथे सिक्युरिटी स्कॅन होत आहे. मित्रांनो सिक्युरिटी स्कॅन झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला खाली ऑप्शन पाहायला मिळेल ओपनची. तर मित्रांनो ओपन या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचे. मित्रांनो आपल्याला इथे खाली नेक्स्ट जाण्यासाठी एक ऑप्शन दिलेले आहे. ते मित्रांनो त्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे अलो करायचे आहे. अलो केल्यानंतर मित्रांनो नेक्स्ट जायचे आहे. तर मित्रांनो इथे आपण नोटीस सेव ऑन करूया आणि इथे अलो करूया. अलो केल्यानंतर आपल्याला बॅक जायचे आहे. बॅक गेल्यानंतर मित्रांनो इथे अलो करायचे आहे. अलो केल्यानंतर मित्रांनो इथे लोडिंग ॲप लिस्ट होत आहे. तर मित्रांनो इथे नेक्स्ट करायचे आहे. नेक्स्ट केल्यानंतर मित्रांनो जे ॲप्लिकेशनचे आपल्याला मेसेज पाहायचे आहे, डिलीटेड मेसेज पाहायचे आहे, ते मित्रांनो ते आपल्याला ऑफ ठेवायचे आहे. तर मित्रांनो आपण इथे सर्व ॲप्लिकेशन ऑन करूया. तर मित्रांनो आपल्याला व्हॉट्सअपचे डिलीटेड मेसेज पाहायचे आहे, तर मित्रांनो ते आपण ऑफ ठेवूया. तर मित्रांनो हे केल्यानंतर आपल्याला बॅग घ्यायचे आहे. बॅग आल्यानंतर मित्रांनो इथे पाहायला मिळेल बॅटरी सेव्हर. तर मित्रांनो आपल्याला इथे नेक्स्ट करायचे आहे. नेक्स्ट केल्यानंतर मित्रांनो आपल्या इथे पाहायला मिळेल ऑटो स्टार्ट. तर मित्रांनो आपल्या याच्यावर ऑन करायचे आहे. ऑन केल्यानंतर ओके करायचे आहे. ओके केल्यानंतर बॅग यायचे आहे. बॅग आल्यानंतर मित्रांनो आपल्या पाहायला मिळेल नोटीस येऊ. तर मित्रांनो आपल्याला इथे पाहायला मिळेल प्लीज एनेबल ऑटो स्टार्ट. तर मित्रांनो आपण जेव्हा मोबाईल स्विच ऑफ करतो आणि स्विच ऑफ उघडल्यानंतर मित्रांनो आपल्याला हे ॲप्लिकेशन ऑन करायचे आहे अशा प्रकारे. मित्रांनो आपल्या इथे बॅग यायचे आहे. तर मित्रांनो आपण इकडे ह्या ठिकाणून टाईप केल्यानंतर आपल्याला सेंड करायचे आहे. तर मित्रांनो आपण अजून काहीतरी टाईप करूया. तर मित्रांनो आपण इथे हॅलो टाईप करूया. हॅलो आणि सेंड करूया. डबल मित्रांनो मी इथे टाईप केलेले आहे आकाश आणि इथे सेंड करायचे आहे. तर मित्रांनो आपल्याला हे मेसेज आपल्याला डिलीट करायचे आहे. मित्रांनो याच्यावर प्रेस करायचे आहे. प्रेस केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे वर डिलीट ऑप्शन पाहायला मिळेल. ते मित्रांनो त्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे पाहायला मिळेल डिलीटेड फॉर मी, कॅन्सल आणि डिलीटेड फॉर एव्हरी वन. तर मित्रांनो आपल्याला डिलीट फॉर एव्हरी वर क्लिक करायचे आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपले मेसेज डिलीट झालेले आहे. तर मग त्यांना इकडे आपल्याला पाहायला मिळेल की आपले ॲप्लिकेशन आपल्याला ओपन करायचे. तर मित्रांनो इकडे सुद्धा आपले मेसेज डिलीटेड झालेले आहे. तर मित्रांनो आपल्याला बॅग यायचे आहे आणि जे ॲप्लिकेशन आपण घेतलेले आहे त्यावर आपल्याला जायचे आहे. बॅग गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला नोटीस सेव्हर जायचे आहे. नोटीस सेव्हर गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे ऑलवर जायचे आहे. ऑलवर गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे पाहायला मिळेल किशोर सपकाळ. तर मित्रांनो यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे ओपन करायचे आहे. ओपन केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे पाहायला मिळेल की आपले मेसेज डिलीटेड मेसेज पाहायला मिळेल. तर मित्रांनो इथे डिलीटेड मेसेज आहे हॅलो आणि आकाश. सॉरी मित्रांनो वर आहे ही हॅलो आकाश.
तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.